नमस्कार, आज आपण तळलेल्या पोह्यांपासून चिवडा हा कसा बनवायचा आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत। खूपच खमंग आणि खुसखुशीत आपला हा चिवडा तयार झालेला आहे। दिसतानाही खूपच मस्त असा हा दिसत आहे। आणि हा चिवडा तयार करण्यासाठी आपण घरच्याच मसाल्यांचा वापर करणार आहोत। घरच्या मसाल्यापासून सुद्धा एकदम खमंग मस्त स्वादिष्ट असा चिवडा तयार होतो। चला तर मग आपण हा चिवडा कसा तयार करायचा आहे त्याची रेसिपी पाहूयात। तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या। त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा आहे थोडासा, दाळवा घ्यायचा आहे किंवा फुटाने घेतले तरी चालेल, शेंगदाणे अर्धी वाटी, खोबऱ्याचे बारीक पातळ काप केलेले अर्धी वाटी, 3-4 हिरव्या मिरच्या बारीक काप केलेले, आवश्यकतेनुसार तेल, 1/4 टीस्पून हळद घ्यायची आहे, 1 टीस्पून जिरा पावडर, चवीनुसार आपण इथे मीठ टाकायचं आहे, 1/4 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून धना पावडर आणि 1 टीस्पून इथे लाल मिरची पावडर आहे, ती सुद्धा आपण कमी किंवा जास्त वापरू शकतो। त्यानंतर 1 टीस्पून इथे मी खसखस घेतलेली आहे, ते ऑप्शनल आहे। आणि आता सर्वात मेन म्हणजे आपण जो पोहे वापरणार आहोत तळण्यासाठी, तर ते पातळ न वापरतात अशा प्रकारचे आपण जाड वापरायचे आहे। ह्या चिवड्यासाठी जाड पोह्यांचाच वापर केला जातो। तर इथे मी हे जाड पोहे घेतलेले आहेत 1/2 किलो। तर इथे आता कढई ही ठेवायची आहे आणि त्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे। तर हा चिवडा बनवणार आहेत माझ्या सासूबाई। खूपच मस्त खमंग खुसखुशीत असा दिवाळी स्पेशल चिवडा हे आपल्याला कसा करायचा आहे ते दाखवणार आहेत। तर त्यांनी आता तेल गरम झालं की त्यामध्ये पोहे थोडेसे टाकून तळून घेणार आहेत अशा पद्धतीने। आणि तळत असताना गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे, लो फ्लेमवर आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे नाही आहेत, नाहीतर ते कडक होतात। त्यामुळे आपण हाय फ्लेमवर हे पोहे तळून घेणार आहोत। आता हे पोहे तळल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता त्या आणखीन यामध्ये थोडेसे पोहे टाकणार आहेत। तर हे बघा, पोहे टाकताच एकदम वरती असे फुलून येतात, म्हणजे अतिशय खुसखुशीत असे लगेच हे होतात आणि लगेच ते फुलतात। तुम्ही पाहू शकता खूपच मस्त असे हे पोहे फुललेले आहेत। आता याला पुन्हा आपण 2 मिनटं होऊ देणार आहोत आणि याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। जास्त याला लालसर काढायचं नाहीये। आणि काढत असताना गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे अशा पद्धतीने। इथे त्यांनी सर्व पोहे हे तळून घेतलेले आहेत। आता आपण चिवड्यासाठी जे काही साहित्य काढून ठेवलेलं होतं ते सुद्धा आपण तळून घेणार आहोत। तर इथे त्यांनी लसणाच्या जे कट करून पाकळ्या ठेवलेल्या होत्या ते टाकून व्यवस्थित त्याला तळून घेणार आहे लालसर। अशा पद्धतीने ते तळून घेणार आहे। आणि हे आता व्यवस्थित लालसर झाले की आपण जे तळलेले पोहे होते त्यातच ते टाकून घेणार आहे। आणि सर्व साहित्य असंच तळून आपण सर्व त्या तळलेल्या पोह्यांमध्येच टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर खोबरं टाकलेलं आहे आणि खोबरंसुद्धा हे लालसर व्यवस्थित असं होऊ द्यायचं आहे। आणि ते सुद्धा लालसर व्यवस्थित झालं की ते काढून आपण डायरेक्ट पोह्यांवर टाकून घेणार आहोत। आता हे खोबरं झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे, ते सुद्धा व्यवस्थित असं लालसर होऊ द्यायचे। आता हे लालसर झाले की याला सुद्धा तळलेल्या पोह्यावर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत फुटाणे। तर हे फुटाणे भाजलेले आहेत त्यामुळे याला तेलात टाकून लगेच काढायचं आहे, याला जास्त लालसर होण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीने ते लगेच काढून घेतले। आता त्यांनी इथे टाकलेला आहे कढीपत्ता। कढीपत्तासुद्धा हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। आपण चिवड्यामध्ये जेवढा जास्त कढीपत्ता टाकू तेवढा जास्त आपल्या चिवड्याला चव येते। आता त्यांनी इथे कढीपत्ता हे व्यवस्थित तळून घेतलेला आहे आणि ते सुद्धा तळलेल्या पोह्यांवर काढून घेतलेला आहे।
आता सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत काप केलेल्या मिरच्या, ते सुद्धा व्यवस्थित तळून घेणार आहे। अशा पद्धतीने त्यांनी सर्व साहित्य इथे तळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता इथे सर्व साहित्य व्यवस्थित टाकल्यानंतर ते सर्व पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत। हे बघा, अशा पद्धतीने त्या मिक्स करत आहे, अलगद हाताने त्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे आपले पोहे हे चुरा होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे मसाले काढून ठेवलेले होते ते टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ, धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि खसखस। इथे एक गोष्ट सांगायची विसरली, ते म्हणजे पिठी साखर ही सुद्धा यामध्ये टाकायची आहे, ती आपण आपल्या चवीनुसार यामध्ये टाकू शकतो कमी किंवा जास्त। मी इथे एवढ्या चिवड्यासाठी 1 टीस्पून पिठी साखरचा वापर केलेला आहे, त्याने आपल्या चिवड्याला खूप छान अशी चव येते। तुम्ही पाहू शकता खूपच मस्त असा हा आपला चिवडा तयार झालेला आहे, खूपच छान अशी रेसिपी त्यांनी सांगितलेली आहे। तर ह्या दिवाळीला ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर।